नमस्कार, डेली नील मोना ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नॅचरल कलर वापरून रंगीबेरंगी इडली बनवत आहोत। तर इथे रेग्युलर ज्या पद्धतीने आपण इडलीचा बॅटर बनवतो, डाळ आणि तांदूळ भिजवून त्या पद्धतीने मी हे बॅटर तयार केलेलं आहे। आता आपण नॅचरल कलर कशा पद्धतीने बनवले ते बघूया। तर मी इथे ब्लॅक कलर बनवण्यासाठी ओलं खोबरं इथे मी जाळलेलं आहे। तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकतात, ते लवकर जळेल। तर पूर्ण काळं करायचं आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर आपण वापरायची आहे काळ्या कलरसाठी। इथे केशरी किंवा नारंगी कलरसाठी मी केशरी कलरचं गाजर घेतले, ते किसून त्याचा रस काढायचा आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। हिरव्या कलरसाठी मी पालक दळून घेतलेली आहे, पालकची पेस्ट वापरली। आणि काळ्या कलरसाठी मी आधी सांगितलं की खोबरं जाळून त्याची पावडर पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे। आणि टोमॅटोचं फ्लेवर घेतलेलं आहे लालसर कलरसाठी आणि बीट घेतलेलं आहे पूर्ण डार्क बीटरूट कलरसाठी। तर टोमॅटोचा पूर्ण लाल बुंद कलर नाही येणार, एक हलका लाईट कलर येणार आहे। आणि पिवळ्या कलरसाठी मी थोडी हळद घेतलेली आहे, प्लेन इडलीचं बॅटर घेतलं आणि त्यामध्ये पिवळ्या कलरसाठी हळद टाकलेली आहे। तर आपण इथे सर्व नॅचरल कलर वापरत आहोत। आता त्यामध्ये इडलीचं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बीटरूटची पेस्टही करू शकतात, मी इथे किसलेलं बीट वापरले आहे। आता प्रत्येकामध्ये आपण इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आपण या सर्व पेस्ट बनवले आहे त्यामध्ये पाण्याचा वापर एकदम कमी करायचा आहे, नाहीतर इडली बॅटर जास्त पातळ होऊ शकते। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इडली वाफवण्यासाठी। तर एका साईडला आता पाणी उकळल्यानंतर आपण हे जे बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे चिमूट चिमूटभर आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे। इडलीच्या ज्या डिश आहेत त्यांना तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बॅटर पटकन टाकायचं आहे इडलीच्या थाळीमध्ये आणि वाफवायला ठेवायचं आहे 10 ते 12 मिनटं, म्हणजे आपल्या कलरफुल इडल्या तयार होतील। आपण ज्या या सर्व पेस्ट करून ठेवलेल्या आहेत ते तुम्ही आदल्या दिवशी तयारी करून ठेवली, प्रिपरेशन करून ठेवलं, म्हणजे सकाळी तुम्हाला पटापट इडल्या बनवायला सोपं होईल। अशा कलरफुल इडल्या खायलाही छान लागतात आणि लहान मुलांना खूप आवडतात। लहान मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मिक्स व्हेजिटेबल वापरून सुद्धा इडली बनवू शकतात। या इडली पौष्टिकही होतात आणि खायलाही खूप मजेदार लागतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर इथे काळा कलर जर तुम्हाला डार्क हवा असेल तर तुम्ही जास्त ब्लॅक कलरची पावडर खोबऱ्याची टाकू शकतात त्यामध्ये, म्हणजे कलर जास्त डार्क येईल। अशा प्रकारे सर्व इडलीचे प्लेट्समध्ये इडली बॅटर टाकून घ्यायचं आहे। आता इडली वाफवण्यासाठी भांड्यामध्ये आपण इडलीचे पात्रामध्ये इडलीच्या प्लेट्स ठेवून घ्यायच्या आहेत आणि 10 ते 12 मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत। तर 10 ते 15 मिनटं आता वाफवून झालेत आणि बघा अशा पद्धतीने सुरीने किंवा टूथपिकने तुम्ही चेक करू शकता। टूथपिक किंवा सुरीला जर काहीच बॅटर चिटकलं नाही तर समजायचं आपल्या इडल्या तयार आहेत। तर इडल्या काढून झाल्यानंतर एक 5 मिनटं असं मोकळ्या करून ठेवायचे प्लेट्स आणि त्यावरती पाण्याचा शिपका देऊन तुम्ही त्याच्या इडल्या वेगळ्या काढून घेऊ शकतात, चमच्याने किंवा सुरीच्या साह्याने इडल्या काढून घेऊ शकतात।
आणि मस्तपैकी गरमागरम अशा इडल्या हिरव्या चटणीबरोबर किंवा सांबारबरोबर खाऊ शकतात। इथे इडलीच्या थाळीला जर इडल्या चिटकू नये असं वाटत असेल आपल्याला तर आपण कॉटनचा किंवा मलमलचा कपडा येतो तो ओला करून सुद्धा टाकू शकतात, जसं साऊथ इंडियनकडे विभागामध्ये केलं जातं, म्हणजे कपडा असा ताटामध्ये उलटा केला की लगेच इडल्या सुटून येतात। बघा किती छान इडल्या अशा जाळीदार आलेल्या आहेत आणि छान कलरफुलही दिसत आहेत आणि तितक्याच टेस्टी सुद्धा आहेत, म्हणजे सर्व फ्लेवर त्यामध्ये येतात। टोमॅटो फ्लेवर आहे, गाजर फ्लेवर आहे, पालक फ्लेवर आहे आणि मी प्लेन पांढऱ्या सुद्धा केल्या, म्हणजे कलर जास्त उठावदार दिसतात। तर अशा पद्धतीने आपण कलरफुल इडल्या तयार केलेल्या आहेत। तर रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।